नमस्कार मित्रांनो, मी शंभू राज तुमचं स्वागत करतोय आपल्या आजच्या वीकली पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये। मित्रांनो, आज थोडं आपण स्टुडिओ मध्ये नाहीये, तुम्ही पाहत असाल व्हिडिओ मध्ये, कारण आपण मुंबईच्या वर्कशॉप साठी मी आज स्टुडिओ मध्ये नाहीये माझ्या ऑफिसला, परंतु मला तुमच्यापर्यंत माझा जो डेली व्हिडिओ आहे तो मला देणं क्रमप्राप्त आहे, कारण तुम्ही नक्कीच खूप सारे जण वाट पाहत असता, त्यामुळे आज थोडं ॲडजस्ट करा। तुम्हाला मी थोडा बाहेरून शूट करून देतोय, परंतु मला स्टडीमध्ये काही पॉईंट्स देण्याचा प्रयत्न करेल। तर चला मित्रांनो, जास्त वेळ लावत नाहीये, आज आपण पाहूया निफ्टीचं आणि बँक निफ्टीचं वीकली अनालिसिस, डेली अनालिसिस करूया आणि पुढच्या वीकचं आपण एक प्री प्लॅन करूया की काय करायला पाहिजे याच्यामध्ये। तर पहिली गोष्ट जर तुम्ही आज याच्यामध्ये पाहायला गेले तर काल मोस्टली हॅमर बनले होते आणि आपण पाहिलं होतं की हॅमरची जादू चालणार का, परंतु हॅमरची जादू चाललीच नाहीये, हॅमर सगळे फुसके ठरले। मग आता करायचं काय? तर एक तुम्ही पाहिलं असेल की आता बाहुबलीची एंट्री होणं खूप गरजेचं आहे, मग तो बाहुबली ग्रीन असेल किंवा रेड असेल, मग आता हा बाहुबली नक्की कोण आहे हे तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनालिसिस झाल्यावर मी सांगेल की नक्की बाहुबली कोण आहे याच्यामध्ये। तर पहिली गोष्ट तुम्ही जो स्क्रीनवर पाहता तर याच्यामध्ये पहा की डेली कॅन्डलमध्ये सेम पुन्हा आज डोजी बनवला आहे आणि मोस्टली आज तो निगेटिव्हिटी दाखवतोय आणि आज पूर्ण दिवस मार्केट चॉपी होतं आणि ते क्रमप्राप्त आहे। तुम्ही पाहिलं असेल की मागच्या जवळपास 3 ते 4 महिन्यापासून हीच कंडिशन चालू आहे मार्केटमध्ये, याचंही उत्तर मी तुम्हाला लवकरच इन डिटेलमध्ये देणार आहे। सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल की स्क्रीनवर 17,856 आजचं क्लोजिंग आहे, याच्यावरून असं दिसतंय की सेलर्स पुन्हा ॲग्रेसिव्ह होत आहेत, परंतु तेवढे ॲग्रेसिव्ह नाहीत झालेले। मग आता पुढच्या वीकचं जर आपण फंडा पाहायला गेलो तर पुढच्या वीकचं काही कंडिशन्स तुम्हाला याच्यामध्ये सांगतो। तुम्ही जर स्क्रीनवर पाहत असाल तर ही आहे ह्या वीकची कॅन्डल, याच्यामध्ये मला असं दिसतंय की नॉर्मली इतर रेजिस्टन्स बनला आहे आणि मागचा जो वीक होता त्याच्या पूर्णपणे एक फ्लॅट पोझिशन ह्या वीकमध्ये बनलेल्या आहेत, म्हणजे मोठी तेजी पण नाही आहे आणि जोरदार सेलिंग पण नाही आहे, म्हणजे मार्केट पूर्णपणे कन्फ्यूज आहे पुन्हा बाउन्स बॅक घ्यायला। कदाचित ह्या आठवड्यामध्ये पुन्हा सेलर्स ॲक्टिव्ह होऊ शकतात, लक्षात ठेवा येणारा आठवडा सेलर्ससाठी एक बोलावण्याचं रिझन असू शकतं याच्यामध्ये, त्यामुळे थोडं याच्यामध्ये तुम्हाला बी कॉशियस राहायचं आहे, कारण इथे तुम्ही ट्रॅप व्हायची शक्यता आता वाढू शकते। ओके, कारण मला असं वाटतं की पुन्हा एकदा डाऊनसाईड ह्या वीकमध्ये बघायला गेलं तर 17,600 आसपास मार्केट आणखी खालच्या दिशेने येऊ शकतं जर सोमवारी तो याचा मागच्या वीकचा जो लो आहे 17,800 ब्रेक करतोय, तर पुढच्या वीकमध्ये आपणाला पुन्हा 17,600 आणि 17,350 ह्या डाऊनसाईडच्या लेवल्स आपणाला पुन्हा भेटतील, 500 तर भेटेलच भेटेल। इन केस पुढच्या वीकमध्ये मार्केट जर 17,900 वर सस्टेन होत आहे, तेजी करायची पुढच्या वीकमध्ये तर 900 वर करा, हे मी बऱ्याच दिवसापासून तुम्हाला सांगतोय। याच्यासाठी आता तुम्हाला सोमवारी काय करायचंय, ह्या सोमवारच्या काही लेवल्स मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवायचा प्रयत्न करतो। आता याच्यामध्ये पहा की निफ्टी आपण 15 मिनिट्स मध्ये बघतोय, इथे काय दिसतंय मित्रांनो, तर मागील जवळपास हा जवळपास 5वा दिवस आहे की मार्केट एक फ्लॅट पोझिशन मध्ये चालू आहे। इथे जर तुम्ही पाहायला गेले तर एक रेझिस्टन्स पूर्णपणे त्याने ब्रेकच करत नाहीये की जो 17,900 मी तुम्हाला ऑलरेडी सांगून ठेवलाय। ओके, 17,900 तुमच्यासाठी आता खूप महत्वाची पोझिशन असेल आणि याच्यामध्ये आणखीन महत्वाचा जो सपोर्ट आहे तो आता ह्या लेवलला मी ड्रॉ करून दाखवतोय, म्हणजे तुम्हाला दोन्ही लेवल याच्यामध्ये पाहायला मिळतील। ओके, म्हणजे 17,800 आणि 17,900 ह्या लेवल महत्वाचे असतील तुम्हाला याच्यामध्ये। 17,800 खाली पुढच्या वीकमध्ये जर भेटतोय तर पुट साईडला बसा, सोमवारचं मी गणित तुम्हाला सांगतोय, सोमवारी जर मार्केट 17,900 वर भेटतंय तर तुम्ही कॉल साईडचा विचार करा। 800 ते 900 हा रेंज नो ट्रेड झोन आहे, तुम्ही पाहिलं असेल की आजही मार्केट त्याच रेंजमध्ये ट्रेड करते आणि मी तुम्हाला ह्या लेवल्स आजचा 5वा दिवस असेल की ह्या रिपीट करतोय आपण लेवल। सांगायचा मुद्दा काय तर तुम्हाला ह्या लेवल्सला थोडा फोकस करायचा आहे, कारण ह्या लेवल्सला फोकस नाही केला तर आपण इथे पुन्हा ट्रॅप होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, हे अशा प्रकारे होतं निफ्टीचं अनालिसिस तुम्ही जर सोमवारी इंट्राडेचा विचार करताय। तर आता याच्यानंतर मी पुन्हा थोडा बँक निफ्टीमध्ये एंट्री करतो। बँक निफ्टीच्या जर डेली कॅन्डल्स पाहिल्या तर पुन्हा इथे पहा की चॉपी दिसतोय मार्केट पूर्णपणे, याचा अर्थ काही नॉन डिसिजिव्ह। अशा मार्केटमध्ये नो ट्रेड इज गुड ट्रेड ही संकल्पना मी जी वापरतो किंवा आपण आधी ऐकली आहे तर तिलाच इथे पुन्हा फॉलो करायचे। मला असं दिसतंय की पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा सेलर्स बँक निफ्टीमध्ये येताना दिसत आहेत। आता हे कसे दिसत आहेत तर तुम्हाला थोडं मी याचं वीकली अनालिसिस दाखवतो, म्हणजे पुढच्या वीकचं एक चित्र उभं होईल। ह्या वीकमध्ये पहा की पूर्णपणे डोजी फॉर्म झालेला आहे, हा डोजी असं दाखवतोय की याच्यामध्ये हा पुन्हा जी काही मागच्या वीकमधले तेजी होती तुम्ही पाहू शकता की मागच्या वीकमध्ये जवळपास 39,400 पासून जवळपास आपणाला 42,000 आपणाला छान रॅली दिली होती आणि ह्या वीकमध्ये हार्डली 300-400 पॉईंटमध्ये तो रडवतोय। पुढच्या वीकमध्ये जर तुम्हाला एक डिटेल विचार करायला गेलं तर मी तुम्हाला असं सांगेल याच्यामध्ये की पुढच्या वीकमध्ये तुम्हाला पुन्हा रेंज आहेत 41,100 हा स्ट्रॉंग सपोर्ट राहील पुढच्या वीकसाठी आणि 41,800 हा एक रेझिस्टन्स राहील। ह्या दोन्ही लेवलच्या ज्यावरती जाईल
तरच वीक मध्ये मोठी रॅली मिळेल, नाहीतर पुढचा वीक पण तो चॉपी दाखवू शकतो. याचा अर्थ उद्या जर तुम्हाला सोमवारी इंट्राडे करायचा आहे तर त्याच्यासाठी काही महत्त्वाचे लेव्हल्स मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो. शॉर्ट टाइम फ्रेम साठी इथे पण पाहू शकता, मी तुम्हाला पुन्हा तेच कंडिशन दाखवेल. सपोर्ट रेझिस्टन्स जे आहेत मोस्टली इथे खूप स्ट्रॉंग प्रकारे काम करणार आहेत. इथे मला पुन्हा एक रेझिस्टन्स दिसतोय 41,670 आहे, म्हणजे 41,700 लिहून ठेवा. रेझिस्टन्स आहे सोमवारसाठी. कॉल घ्यायचा आहे तर 41,700 वरच्या कॉलमध्येच तुम्हाला जोरदार रॅली भेटेल. ओके, आणि सपोर्ट झोन तुम्ही लक्षात नोट डाऊन करा, मीही तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवतो. याच्यामध्ये मोस्टली मला असं दिसतंय की याच्यामध्ये 41,500 ही एक सपोर्ट झोन आहे, म्हणजे पुट साईडवाल्यांना 41,500 खालीच एंट्री मारायची तरच रॅली मिळेल. आता बाकी जणांचा प्रश्न असेल मग ह्या 400-500 पॉईंटमध्ये ट्रेड नाही करायचा का, लक्षात ठेवा. इथे ट्रेड करू शकता परंतु टार्गेट छोटे ठेवा, नाहीतर विनाकारण ट्रॅप होताल. आणि मार्केटमध्ये आपण पैसे घ्यायला आलो, पैसे घालवाय नाही आलो, त्यामुळे शांत राहा. तो पण एक प्रॉफिटच आहे तुमचा. ओके, तर आय थिंक ह्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये समजल्या असतील. निफ्टी आणि बँक निफ्टीच्या तुम्हाला ज्याही लेवल दिल्या, मोस्टली पुढच्या वीकमध्ये मला असं वाटतंय की सोमवार मंगळवार इथे पुन्हा बिअर कार्टेल म्हणू आपण, हे पुन्हा मार्केटमध्ये एंट्री मारू शकतात. परंतु मी तुम्हाला याचं अनालिसिस आपल्या कशावर देईल, जो टेलिग्राम आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्याला कंपल्सरी प्रत्येकाने जॉईन करायचं आहे. आणि बाहुबली येणार का, तर हा बाहुबली कोण आहे, तर आपला मारोबोजू किंवा इंगलफिंग ह्या ज्या कॅन्डल आहेत स्ट्रॉंग, ह्या येणं गरजेचं आहे. जर मला तेजी करायची किंवा मंदी करायची काही जो काही ट्रेड असेल तो, तर बाहुबली आला पाहिजे. जर ते एकतरी मोठी इंगलफिंग कॅन्डल पुढच्या वीकमध्ये बनणं गरजेचं आहे. ती जर बनते मग रेड बनली तर सेलला बसायचं आहे आपण, ग्रीन बनली तर बाईंगला बसायचं आहे आपल्याला, जसं मी तुम्हाला शिकवतो. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे होत्या ह्या लेवल्स. आता मी तुम्हाला सोमवारसाठी काही स्टॉक्स सांगेल की त्यांच्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे. तर मित्रांनो, स्टॉक सांगण्यापूर्वी तुम्हाला सांगेल की याच्यामध्ये प्रॉपर लेवल्स काढा, कारण इथे मला स्टॉप लॉस देता येत नाही, टार्गेट देता येत नाही, कारण काही रेस्ट्रिक्शन्स असतात, काही लिमिटेशन्स असतात. तर त्यामुळे मी फक्त जी लेवल देईल त्याच्यावरतीच तुम्हाला विचार करायचा आहे, कारण तुमचं जर माझ्या अंतर्गत डिमॅट नसेल तर मला लिगली तुम्हाला सल्ला देता येत नाही आहे. त्यामुळे मी फक्त डायरेक्शन दाखवू शकतो. ज्यांनाही असे इन डिटेल लेवल पाहिजे असतील तर ते एकतर आमच्या अंतर्गत जॉईन करा, जसे मी आता मुंबईमधून वर्कशॉपलासाठी तुमच्याबरोबर बोलतोय, किंवा आमच्या अंदर डिमॅट ओपन करा, कारण ॲटलिस्ट कुठलं तरी एक रिलेशन असतं कस्टमरचं, तरच मला ह्या डिटेल लेवल तुमच्यापर्यंत देता येतात. तरीही काळजी करू नका, मी तुम्हाला लेवल देतोय. आता 1208 क्लोजिंग आहे गोदरेज प्रॉपर्टीचं, 1210 वरच तुम्ही विचार करा. खूप दिवसातून मला असं दिसतोय की स्ट्रॉंग बायर्स याच्यामध्ये एंट्री मारत आहेत. ओके, तर 1210 वर 1220 आणि 1235 पर्यंत तो रॅली दाखवेल. याच्यानंतर न बाईंग साईडला 2 नंबरची स्क्रिप्ट आहे, रॅमको सिमेंट. नोट डाऊन करा नाव, रॅमको सिमेंट. रॅमको सिमेंटमध्ये 734-700 क्लोजिंग आहे. पुन्हा एकदा बुल्स जोरदार तेजी करताना दिसत आहेत. 736-738 याच्यावर तुम्हाला एंट्री करायची. मी सांगेल की 738 विल बी बेस्ट प्राईस. 738 वर जर दिसतोय तर तेजी करा, 750 पर्यंत तुम्हाला रॅली आरामात दाखवेल. ओके, तर मित्रांनो हे होते जर मार्केट बुलिश असेल तर. इनकेस मार्केट बेरिश असेल तर तुमच्यासाठी महत्वाचे लेवल्स असतील याच्यामध्ये, ह्या स्टॉक्समध्ये. त्या स्क्रिप्टचं नाव आहे ॲस्ट्रल लिमिटेड. ॲस्ट्रलमध्ये मला असं दिसतंय की याच्यामध्ये पुन्हा एकदा सेलर्स ॲक्टिव्ह होत आहेत. खूप दिवसांपासून तो त्याचा सपोर्ट जो घेतला होता तो ब्रेक करताना दिसतोय. 1941 प्राइसिंग आहे त्याचं. 1938 खाली तुम्हाला सेल साईडचा विचार करायचा आहे, ती लेवल तुम्हाला 1900 खालच्या दिशेने घेऊन जाईल. तर मित्रांनो, पहिला होता ॲस्ट्रल लिमिटेड. याच्यानंतर 2-4 नंबरची स्क्रिप्ट असेल की जी सेलिंगमध्ये असेल, कोल इंडिया लिमिटेड. आम्हाला कोल इंडियामध्येही खूप दिवसातून सेलर्स ॲक्टिव्ह होताना दिसत आहेत. खूप मोठी रॅली डाऊन साईडला कोल इंडिया लिमिटेडमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. 211.50 क्लोजिंग आहे. तर मी सांगेल 210 खाली तुम्ही याच्यामध्ये डाऊन साईडचा विचार करा. सोमवारी जर तुम्हाला 210 खाली भेटला तर तुम्ही त्याच्यामध्ये डाऊनची एंट्री करू शकता. तुम्हाला अगदी 208-206 पर्यंत तो डाऊनफॉल दाखवेल. ओके, तर मित्रांनो हे अशा प्रकारे निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आपण पाहिलं काय करायचंय. बाहुबली येऊ शकतो का हे इम्पॉर्टंट आहे. येऊ शकतो का, आलाच पाहिजे आपल्यासाठी. जर रॅली पाहिजे ज्यांच्यासाठी, येत नाही तोपर्यंत आपण असते कदम चालूया. तो आला की मी तुमच्याबरोबरच आहेच, त्याप्रमाणे मी तुम्हाला अपडेट देईल. या व्यतिरिक्त तुम्हाला आमच्याकडून आणखी कुठल्या विषयावर व्हिडिओ हवेत, असे टॉपिक्सही तुम्ही आम्हाला सुचवा, आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येईल. मी पुण्यात असेल नसेल, महाराष्ट्रात कुठे असेल, तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ 100% घेऊन येईल. या व्यतिरिक्त आजचा व्हिडिओ कसा वाटला हेही कळवा. आणि पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसह सोमवारी संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत धन्यवाद.